विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकशाही मराठीनं काल किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ दाखवला होता त्यानंतर आज राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात सध्या लोकशाही मराठीच्या कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात केला गेलाय या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मिनल माळी यांनी पाहूयात सध्या राज्यासह देशभरात एकच मुद्दा चर्चेला जातोय आणि तो मुद्दा म्हणजे लोकशाहीनं दाखवलेल्या बातमीची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे आणि ती बातमी आहे किरीट सोमय्या लोकशाही मराठीनं काल एक व्हिडिओ दाखवला होता आणि त्याच व्हिडिओमुळे आज राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत था। ठाकरे गट सुद्धा राज्यभरात आक्रमक झालेला आहे आणि ठाकरे गटाकडून आज राज्याच्या विविध भागात आंदोलन देखील केलं जाते तुम्ही बघू शकता या ठिकाणी पोलिसांची व्हॅन लोकशाही चॅनलच्या उभी है, बाहेर उभी आहे आणि त्यासोबतच पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी लोकशाहीच्या कार्यालयाच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे मुंबईतल्या अंधेरी परिसरात हे लोकशाही मराठी चॅनलचं कार्यालय आहे ज्या कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कारण लोकशाही मराठीनं काल एक व्हिडिओ दाखवला होता किरीट सोमय्या यांच्या संदर्भातला तो आक्षेपार्ह हो व्हिडिओ होता आणि त्याच व्हिडिओची लोकशाहीच्या त्याच बातमीची सध्या राज्य राज्यभरात नव्हे तर देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे या बातमीची बातमीचे पडसाद विधानभवनात सुद्धा पाहायला मिळत आहेत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी थोड्याच वेळापूर्वी विधानभवन परिसरात एक मागणी केली होती एक सवाल उपस्थित केला होता की महिलांना संरक्षण सरकार देणार का त्यासोबतच लोकशाही मराठी चॅनलला हे सरकार संरक्षण देणार का असा सवाल काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी विधानभवन परिसरात उपस्थित केला होता आता या सगळ्या प्रकरणाची सरकार कशा प्रकारे दखल घेत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज या सुद्धा हाच लोकशाहीच्या बातमीचा आणि किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओचा मुद्दा सध्या चर्चेला जातो आहे अनेक प्रतिक्रियासुद्धा उमटत आहेत याचे त्यामुळे सरकार या प्रकरणाकडे आता कसं बघतंय कारण किरीट सोमय्या यांनी मागणी केलेली आहे चौकशीची मागणी केलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे त्यामुळे सरकार या प्रकरणाकडे कशा प्रकारचं गांभीर्याने बघते कारण तुर्तास तरी लोकशाही कार्यालयाच्या बाहेर आपण पोलिसांचा बंदोबस्त बघतोय मात्र सरकारकडून लोकशाही मराठी चॅनलला संरक्षण मिळत आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठी ऐका पहा जागरूक रहा